जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. टिगस हिंदेवाडीमधील गावडे कुटुंबियांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे मुंबईवरून मदतीची मागणी केली होती. मॅसेज पाहताच आमदार वैभव नाईक यांना राहवलं नाही, त्यांनी तात्काळ त्या गावडे कुटुंबियांची चौकशी करत मदतीचा हात दिला. एकीकडे गावच्या मुलाबाळांची काळजी तर दुसरीकडे काम बंद, अशा कात्रीत सापडलेल्या मुंबईतील गावडे कुटुंबियांसमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच कोरोनामुळे परतीचा मार्गही बंद झाला. दरम्यान मुंबईवरून मदतीची मागणी करणाऱ्या या कुटुंबाच्या मदतीला धावून येत आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या अन्नधान्याची व्यवस्था केली. शिवसेना उपतालुका प्रमुख बाळू पालव, ग्रामपंचायत सदस्य समीर पालव, पोलीस पाटील उत्तम पालव यांनी गावडे यांच्या घरी जाऊन धान्य वाटप केलं. आमदार वैभव नाईक यांनी गावडे कुटुंबियांना धीर देत कोणतंही संकट असो मला हाक मारा मी धावून येईन असा शब्द दिला. कठीण प्रसंगात धावून आलेल्या आमदार वैभव नाईक यांचे गावडे कुटुंबियांनी आभार मानले. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.